माझी 24 तास एक पाऊल पुढे। राजकारणी म्हणलं की आपल्या डोळ्यासमोर त्यांची कायम वाईट प्रतिमा येते, पण खरं तर तसं नाहीये। राजकारणापलीकडे जाऊन समाजसेवेचं व्रत जपणारी अनेक मंडळी आजही पाहायला मिळतात। पिंपरी चिंचवडमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका सुजाता पलांडे या अशांपैकीच एक। आर्थिकदृष्ट्या मागास आणि अनाथ मुलांना काहीतरी करता यावं यासाठी पलांडे यांनी तब्बल 32 मुला मुलींना दत्तक घेतलंय। या मुलांचा सर्व खर्च त्या करणार आहेत। एवढंच नाही तर त्यांनी पिंपरी चिंचवड मधल्या मुलांच्या कला गुणांना वाव देता यावा यासाठी चित्रकला स्पर्धेचं आयोजन केलं होतं। त्याला मुलांनीही चांगला प्रतिसाद दिला। एरवी पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक नगरसेविका वादग्रस्त मुद्द्यांवरून कायम चर्चेत असतात, पण सुजाता पलांडे यांनी मुलांना दत्तक घेण्याचा निर्णय घेत काहीसा आदर्श घालून दिलाय। चित्रकलेचा विषय आहे स्त्रीभ्रूण हत्या, आणि हा विषय अतिशय चांगला मिळाला आणि आमच्या टीचर्सच्या गायडन्समुळे अजून हे करण्यात मजा आली। मिसेस वंदना गावडे, जे मुलं असतात त्यांची जी कला आहे ती दाखवण्याची संधी मिळते आणि या कला वारंवार घेतल्या पाहिजे। पण 2003 सालापासून विद्यार्थी दत्तक योजना चालू केली आहे। जवळजवळ आतापर्यंत 43 मुलांना आपण शिकवलंय आणि ह्या वर्षी आपण 32 मुलं विद्यार्थी दत्तक घेतलेत शिक्षणासाठी। त्यांचा शाळेचा पूर्ण खर्च, त्यांच्या वयाचा खर्च, त्यांना शालोपयोगी वस्तूंचा पूर्ण खर्च आणि त्यांना लागणाऱ्या त्यांच्या गरजा, याच्यामध्ये आपण एकूण 32 मुलं निवडताना 2 मुलांची निवड केली आणि 30 मुली आहेत त्याच्यामध्ये। झी 24 तास एक पाऊल पुढे।